आता काढते का आटा घालून घालायचं आटा आटकले आटो इथं आटा काढायला लागला. आणि इकडे खाण्याचे कोबर कोबर भरते बाई दे जा मम्मीला आणि आपण आपण येतो एक मिनिट वेपर ठेव तू थोडीशी ऐका मम्मी इकडे बसया चटणी टाक ना चटणी टाक ना गोड तिखट गोड तिख गोड दे हां फक्त खालीच ठेव ना खालीच बसतो तो इकडे बघू शकता दुपारी यांची भांडणं झाली होती काहीच आई कुठला गाणी बोलत आई शप जोरान बोल ना गाणी बोल ना जोरान भूले नाही जाना बोलत काहीतरी नाही जाना महिने बी नाही जाना हा नाही जाना हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असा आहे का आपण चाललो आहे खारगडच्या डोंगरावर. सो आपल्यासोबत आहे हेमाताई आहे प्रशांत भाई आहे बरीच जण आहेत. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल तर विसरूच नका. बाय बाय. हो चलो गाईज आता आम्ही आलो आहे कुठं आलो आहे आता आपण बघू इकडे तोंड दाखव चालता अर्थात घाम फुटला ए चला अंजली अंजलीचा मित्र आला अंजली तो एक मागे के तुझा मित्र. तो चलो गाईज आपण आलो आता खारगडच्या डोंगरावर बघूया किती वरती जायचं अजून. अरे दमबली खायला ना दमस आता दमतस चराला इकडे यो पार्टी झाला आपले प्रशांत तुझा मित्र यो यो आता आपलं सोडवेल का. सो चलो गाईज आता आपण आलोय मंदिराच्या इथे पाया पडा आता आणि आता खायला काय आणले भूक लागली चालून चालून बाबा समोसा अंजलीकडे वेफर आणले समोसा आणले उपाशी म्हणून वेफर पण आणले. सो आता पाया वगैरे पडून घेतो. सो बाय बाय पुढे बघा गाईज इकडे बघू शकता प्रिन्सेस कुठे चढले प्रिन्सेस चढली झाडावर पडशील कुठे अरे येवा पैसे पैसे ढोकले मग किती झाडाला हा यो का पुढची प्लॅनिंग चालू आहे यांची पार्टीची संडेला कारण की संडेला आमची पार्टी होणार आहे इकडे चुलं बनवले इकडे चुले वगैरे बनवलेत हो बघू शकता बसलेलो आम्ही. आणि पुढे काय आहे तिकडे पुढे दिसतय तू. सो काहीच इकडनं डीवाय पाटील दिसतो पूर्ण स्टेडियम तुम्हाला दाखवू तुम्ही बघूया प्रशांत भाई बघू दे पूर्ण दिसत बोलत डीवाय पाटील नेरूलचा नवी मुंबई. सो बघूया दिसतो का नाही हा अरे दिखता है आय थिंक कुछ तो दिख जाय मेरे को किधर गया डीवाय पाटील. सो गाइस बघू शकता व्यू खतरनाक दिसत हो एकदम कुठे गेला डीवाय पाटील खायला फ्राईज अरे इकडं असेल डीवाय पाटील. सो गाईज इकडनं व्ह्यू बघा या साईडला इकडे डीवाय पाटील स्टेडियम आहे आणि काय दिसले कुठे एरोप्लेन यो एरोप्लेन आणि तो काय तिकडं पाणी पाणी समुद्र आहे तो समुद्र आहे का बघा गाईज मुंबईचा समुद्र दिसतो
वाशी वाशी वाशीची काडी आहे का? हा यो वाशीचा ब्रिज पण दिसत व वाशीची जाऊ काशीला, वाशीची काशी ब्रिज पण दिसतोय. गाईज आता त्या साईडून आपण नेरूलच्या साईडून आलो, आता इकडे खारघर साईडला आलोय. सो तुम्हाला व्ह्यू दाखवतो, इकडे बघा खारघर पूर्ण. आई कुठला गाणी बोलत आई शप जोरान बोल ना, गाणी बोल ना जोरान. भूले नाही जाना बोलत काहीतरी, नाही जाना महिने भी नाही जाना. हा नाही जाना. सो गाईज इकडनं बघू शकता कसा व्ह्यू दिसतो, एकदम कडक आणि खतरनाक. यो बघा उत्सव चौक बघा आणि पूर्ण खारघर कॅप्चर करतोय. पांडव काढा कुठे तिकडे ना, तिकडे त्या एंडला ना. मेट्रो कुठे गेली? हा मेट्रो आली बघा, मेट्रो आली. ही मेट्रो बघा गाईज आणि इकडे खाण्याचे कोबर कोबर भरते. बाई दे जा मम्मीला आणि आपण आपण येतो. एक मिनिट वेपर ठेव तू थोडीशी. ऐका मम्मी इकडे बसया, चटणी टाक ना, चटणी टाक ना, गोड तिखट गोड तिक गोड दे. हा बघ खाली ठेव ना, खालीच बसतो. सो इकडे बघू शकता दुपारी यांची भांडणं झाली होती काहीच आणि आता सोबत बसलेत, सॉल्व झालेत भांडणं दोघांची. तर आता एकत्र बसलेत. हा बघा आता मायनी काय बोलायचं, मुंबई आमची. हा भांडी मुंबई करा, भांडी नाही घासायची तुमची. हा बरोबर, युपी वाल्यांची ना बिहार वाल्यांची. हो गाईज फायनली समोसा वेफर आणि चटणी आम्ही खायला घेतले आणि व्ह्यू बघा मस्त मस्त थंडगार हवा सुटलेली आहे आणि समोसा खातोय गरम गरम आम्ही. सो कुठे आहे तुझा समोसा? फिफ्टी तरी पर्सेंटला दिला तुझा तुझा हिस्सा. तो बोलतो म्हण नको समोसा ना, आता खातो बरोबर. बहिणीच्या हिश्याने झेतल्या निघाऱ्या, त्यांच्याच पैशाने बांधिल्या माऱ्या. पहिलं बोलतो ना मी नाही खाणार म्हणून मी तुला बोललो. अरे एवढं त्याला सरवलं, त्याला भूक नाही लागत. सो या गाईज मस्त खातो आता आम्ही. इथून न्यायचं, इथून कुठून न्यायचं? इथून बारे घेऊन जायचं खाली. डोंगर नाही जास्त वरती वरती काढते की काटा घालेन घाला सर काटा आटकले. सो चलो गाईज फायनली रील्स वगैरे बनवल्यात, मस्त एन्जॉय केलो खूप सारा आम्ही आणि आणि तरी यांचा अजून काही फोटोशूट संपत नाही. बुमरेंग बनवतात यांचा काही बुमरेंग असतो ना त्यांच्या कधी पण. आणि चलो आता आम्ही निघतो इकडनं.